गुड आफ्टरनून फ्रेंड्स, आज आपण मटका स्मोक मिसळ बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, जिरं घेतलेलं आहे, हिंग आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, चाट मसाला, गरम मसाला, हळद, इकडे वटाणे घेतलेले आहे, फ्रोझन आहेत. मटकी घेतलेली एक कप मी, ती हाफ बॉईल करून घेतलेली आहे. मीठ आणि हळद टाकून ती बॉईल करून घेतलेली आहे. दोन टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. हा थोडा मसाला मी वाटून घेतलेला आहे, त्यामध्ये दोन कांदे आणि एक अर्धी वाटी खोबरं भाजून मी वाटून घेतलेलं आहे. तर आपण सुरुवात करूया. पॅन गरम करून घेऊ. मम्मी हाय चारुशीला. आपण सुरुवात करूया. आज 3 ते 4 टेबल स्पून ऑइल घ्यायचं आहे. ऑइल थोडं जास्त लागणार आहे. तेल गरम होत आहे आपलं. त्यात टाकूया आपण हिंग. जिरं कोथिंबीर फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली की थोडा स्मेल चांगला येतो. अद्रक लसूण 1-1 चमच घेतलेला आहे छोटा. चांगले मिक्स करून घेऊया. त्यामध्ये टाकूया 3 चमचे कांदा लसूण मसाला आहे. तो चांगला भाजून झाला परतून. हळद थोडी टाकूया. हळद मी मटकी बॉईल करताना टाकलेली आहे. पुन्हा थोडीशी हळद. आता त्यात टाकूया हा कांदा लसूण मसाला. छोटे 2 कांदे घेतलेले. आणि छोटा अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, भाजून चांगलं वाटून घेतलेलं आहे. आता टाकूया की 2 टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. दोन ते तीन मिनिट मी झाकण ठेवते. मटकी घेतलेली 1 कप आणि वटाणे घेतलेले 1 कप फ्रोझन आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्स कडधान्य घेऊ शकता. mm.
हॅलो लीना, कसे आहात सगळे? हॅलो ज्योती, मसाला चांगला परतून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे चांगला. त्यात मी ऍड करते एक चमचा गरम मसाला, चाट मसाला एक चमचा आणि सॉल्ट, टेस्टनुसार सॉल्ट टाकायचं आहे. चांगला परतून घेतला तरच तुमच्या मिसळला चांगली टेस्ट येणार आहे. पाणी जरा गरम पाणी लागणार आहे आपल्याला. हॅलो श्यामली, हॅलो भाग्यश्रीताई, कशा आहात? अनिशा कशी आहेस? सुट्टे आहेत आता? हॅलो नीलम, कशी आहेस? तुम्ही बघू शकता थोडं तेल सुटत चाललंय, पण अजून थोडं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. हॅलो रितेश, कविता, नीलम कशी आहेस? जेवढा चांगला मसाला तुम्ही हा परतून घ्याल तेवढी चांगली मिसळ तुमची टेस्टला होणार आहे. त्यामुळे मसाला परतायला थोडा वेळ लागतो, पण परतून घ्यावा लागणार. त्यामध्ये आता मी ऍड करते वाटाणे, फ्रोझन आहे हे, आणि ही मटकी.
जी मी बॉईल करून घेतलेली आहे, मीठ आणि हळद टाकू. स्लो गॅसवर जेवढं तुम्ही व्यवस्थित मसाला भाजाल तेवढं छान रुचकर अशी तुमची मिसळ तयार होणार आहे. छान अशी मिसळ तयार होणार आहे. थोडं पेशन्सने काम करायचं आहे, थोडा वेळ लागतो. हॅलो राखी, कशी आहेस? पाणी ॲड करते आता मी. पाणी बॉईल करून घेतलेलं आहे. आपल्याला ग्रेव्ही किती पातळ हवी त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. कारण आपल्याला ही मिसळ पावर खायची तर ती थोडी पातळच लागते. अडीच वाटे पाणी टाकलेलं आहे मी. एक 2-3 मिनिटं आपण त्याला बॉईल करून घेऊया. एक 2-3 मिनिटात आपली मिसळ चांगली उकळी येईल तिला. कशा आहात सुप्रियाताई? ही आता आपली मिसळ रेडी होत आहे, उकळी येत आहे. आता हा मी मटका घेतलेला आहे, त्यामध्ये एक अशी फॉईल पेपरची वाटी तयार केलेली आहे. कारण स्टीलची वाटी आज जाणार नाही, एवढी छोटी माझ्या वाटी माझ्याकडे नाही आहे. तर मी अशी फॉईल पेपरची वाटी केलेली आहे, ती मी अशी आत ठेवणार आहे. आणि हा असा कोळसा मी गरम करून घेतलेला आहे.
स्मोक जाऊ नये, जरा फॉइल पेट कर. फॉइल पेपर लावून बटर टाकलेलं आहे मी खोलवर, कोळसा गरम करून आणि ती वाफ मी बंद करून ठेवलेली आहे. हॅलो रिया, छान अशी झणझणीत अशी आज आपली मिसळ रेडी होत आहे. तुम्ही करून बघा, खूपच छान आणि टेस्टी अशी मिसळ तयार होते. आज मी पाव बनवले होते, तर मग आता पाव म्हटलं कशाबरोबर खावेत, तर मिसळ तयार केली आहे आज पाव. पाव दाखवते तुम्हाला, हे बघा आज आम्ही पाव बनवले घरी, घरीच बनवली आम्ही ती. हे बघा किती सॉफ्ट असे, सॉफ्ट असे पाव तयार झालेले आपले. आता हे मिसळ बरोबर आम्ही खाणार आहोत. आज मुलांना मिसळ खावीशी वाटली. आपल्या मिसळला उकळी आलेली आहे छान अशी, ही बघा गॅस ऑफ केलाय मी. स्मोक काढून हा थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचे. एक दोन तीन मिनिट झाकून ठेवायचे. मिसळ आज रेडी झालेली आहे, आपण ती सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. हॅलो श्वेता, आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्ही पण ही नक्कीच करून बघा मिसळ, आणि मटक्यात स्मोक देऊन बघा, खूपच टेस्टी आणि छान लागते. घरगुती हे सर्व आपण करू शकतो. वाईट होते तिथे, वाईट बघ. अरे येतो थँक्यू नीलम, तुम्ही करून बघा रेसिपी, खूपच छान आहे. टेस्टला पाहुणे आले की त्यांना, आणि पाव पण कसे बनवायचे मी दाखवणार आहे, त्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे लाईव्ह डेमो तो दाखवणार आहे. तर
थँक्यू श्वेता, नक्की ट्राय करा तुम्ही, खावा आणि पाहुण्यांना पण खाऊ घाला. स्मोक दिल्यावर खूपच टेस्ट वेगळी लागते. सर्विंग प्लेट आम्ही आता सजवतोय. छान अशी तरी आलेली आहे. कोथिंबीर थोडी गार्निश करूया. ब्रेडला बटर वगैरे लावून मस्त तुम्ही खाऊ शकता. आजची आपली मटका स्मोक मिसळ तयार झालेली आहे. पाव पण आम्ही घरीच बनवलेले आहेत. तर थँक्यू मंजू, कशा आहात? तर आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली ती तुम्ही कमेंटद्वारे कळवा. नक्कीच मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. आता क्लासेस माझे बंद आहेत. उद्या पण आपण बघूया नवीन रेसिपी. थँक्यू नेहा. थँक्यू. सर्वांनी करून बघा, खूपच छान. आणि मिसळ सगळेच खातात वेगवेगळ्या प्रकारची, पण ही मटकामध्ये स्मोक देऊन जी टेस्ट आहे ती वेगळीच आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला कशी वाटली रेसिपी सगळ्यांनी मला कळवा.